माझ्यासमोर प्रश्न आहे, उदाहरणार्थ नदीमध्ये कोणतरी बुडत आहे किंवा प्रवाहामध्ये वाहून चाललेलं आहे आणि मी काठावर आहे, तर तो प्रश्न सोडवण्यासाठी मला काठावर बसून चालणार नाही, मला त्या पाण्यातच उडी घेतली पाहिजे. या प्रश्नाला जोपर्यंत आपण भिडत नाही तोपर्यंत हा आपण प्रश्नाला काही त्याला समाधानकारक तोडगा देऊ शकत नाही. आणि म्हणून सगळ्या युवांनी, सगळ्या मतदारांनी आपला हक्क बजावावा, त्याची आठवण करून देणारा, आणि जे मतदारांनी त्यांची भूमिका पार पाडली त्यांना आपला आदर व्यक्त करावा म्हणून आपण हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो. आता अशा जनरेशनमध्ये आहात की जिथे तुमचे दर आठवड्याला 15 दिवसाला ब्रेकअप होत असतात, अशा प्रकारचा तुमचा ब्रेकअप डेमोक्रेसीशी पण अनेकदा झालेला असेल आणि तुम्ही तुमच्या इन्स्टा रील्मधनं तुमचा सिनिसिझम अनेकदा दाखवलेला असेल दॅट दिस कंट्री इज नॉट वर्थ लिव्हिंग ॲट ऑल. तर हा कार्यक्रम झाल्यावर थोडा एकदा असा विचार करून बघा की वेदर दिस कंट्री, वेदर पीपल अराउंड यू आर वर्थ लिव्हिंग ॲट ऑल. काही चान्स तुम्ही तुमच्या BF आणि GFला देत असाल तर एक चान्स डेमोक्रेसीला द्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं.